जाहिरात जी आहे ती चर्चेमध्ये आहे. तुम्ही कसं विश्लेषण कराते जाहिरातीचं? त्या जाहिरातीचं विश्लेषण करताना मला माझे मित्र देवेंद्र फडणवीस ह्यांच्याबद्दल अतिशय वाईट वाटत. आज त्यांना कळलं असेल ह्या माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा किती आहे. रात्री 4-4 वाजता मीटिंग घ्यायला जायचे, विषांतर करून जायचे. आज महाराष्ट्राच्या नकाशावरनं देवेंद्र फडणवीस नाव हे जवळजवळ पुसण्याचं काम त्यांनी केलं. हे पुसलं जाणार नाही, पण ह्याच्यावरनं ते किती राक्षसी महत्त्वाकांक्षेचे आहेत हे आज देवेंद्रजींना कळलं असेल, हे आज BJP कळलं असेल. हे ज्यांच्यामुळे मी बनलो त्यांच्या म्हणजे इथे पाय ठेवायचं आणि इथे जाऊन बसायचं असंच प्रकार आहे. याच्यावर काय अजून प्रतिक्रिया देऊ शकतो? ह्याच्यातनं माणसाच्या स्वभावाचं आणि चारित्र्याचं ते स्वतःबद्दल धर्मयोद्धा कर्मयोगी अशी पुस्तकं लिहितात. आम्ही त्यांच्या आधी आलो आहे राजकारणात. आम्ही स्वतःला अजून शरद पवारांच्या पायाच्या जवळचे समजतो. आम्ही कधीच असं भासवत नाही की आम्ही खूप मोठे नेते आहोत. आम्ही आयुष्य गेलं आमचं लढण्यात, आंदोलनं करण्यात, चांगल्यांविरुद्ध आंदोलनं केली. त्यामध्ये हे बघा, मी सांगतो आज कोणीही सर्वे करू नका. तुम्ही सामान्य माणसांच्या घरात जा आणि चहा प्या. सामान्य माणूस काय म्हणतो ते बघा. हे सर्वे पिरवे सगळे बकवास आहेत. महाराष्ट्र विकास आघाडी, शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी हे सगळे मिळून एकत्र लढणार. 200 सीटांच्या खाली आम्ही येतच नाही. शिंदेसाहेबांना म्हणजे मुख्यमंत्री येते, शिंदेसाहेबांना बरोबर घेऊन BJP स्वतःचं सर्वात मोठं नुकसान करून घेतलं. त्यांचं काय नुकसान होणार आहे ते बोलायलाच नको, पण BJP स्वतःचं नुकसान. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की इनामीनाडिका म्हणजे महाविकास आघाडीचे, आणि ते नंतर म्हणाले ते म्हणाले 100 ते 150. तुम्ही ऐका त्यांचं व्यवस्थित. पहिले म्हणाले 100 च्या आत रोखायचा. 100 ते 150 त्यांचा शेवटचा आकडा 150 होता. 150 च्या आधी 144 येतो, आणि ज्याला 144 मिळतील तो महाराष्ट्राचा गव्हर्नमेंट बनवेल. म्हणजे त्यांनाही खात्री आता की महाराष्ट्राचा गव्हर्नमेंट महाविकास आघाडी बनवणार. 100 ते 150. अहो मी काय माझा तुम्ही आधीचाही ट्विट बघा, मी कायम सांगतोय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला तेव्हाच मी सांगितलं हे सरकार गेलं. संविधानाच्या विरोधात जाऊन तुम्ही जेव्हा सत्तेवर बसता तेव्हा तुमच्यावरती लोकांचा राग असतो. लोकांना कायदेशीर प्रक्रिया हवं. बेकायदेशीररित्या तुम्ही जाऊन जेव्हा एखादी खुर्ची बळकावतात तेव्हा तुम्ही काहीतरी उलट करतात असं जनतेला वाटायला लागतं. काँग्रेसचाही एक सर्वे झालेला आहे, त्यांचा 21 जागेवर महाराष्ट्रात मिळतील असं दाखवलं. कोणाला? काँग्रेसला. म्हणजे काँग्रेसला जर 21 मिळणार असेल तर म्हणजे जवळजवळ 40 वर जाणारच आम्ही. मी काय सर्वे बिर्वे करत नाही. राष्ट्रवादीला जो जनरल सर्वे सांगतोय, जनरल महाविकास आघाडीचा सर्वे सांगतोय, तो 38-36-38 सांगतो. 36 ते 38 जागा महाविकास आघाडीनं मिळतो, आणि 200च्या वरती सर्वे सांगायलाच नको. तुम्ही गावागावात जाणे तुम्हाला कळेल किती राग आहे. गजानन कीर्तिकरांनी म्हटलं महाविकास आघाडीकडे नागपूर सारखी जी जागा आहे लोकसभेची, इकडे उमेदवारच नाही आहे. ही जागा काँग्रेसची होती आधी 10 वर्षापूर्वी, पण या ठिकाणी उमेदवार वेळ करून जाणार. सर्वे जरी सांगत असला तर उमेदवार तरी वेळ करून महाविकास आघाडी. असं मला वाटतं ह्या जागेचा इतिहास ज्याला माहिती आहे की जागा ही परंपरेने काँग्रेसची परंपरेने हे काही राजकीय चुका झाल्या त्याच्यामध्ये ही जागा गेली. मी तर आपल्याला आठवत असेल की 1980 साली जिंकलेले मुत्तेमवार ही
किती वेळा जिंकले त्यानं, तेव्हा ह्या जगे जागेबद्दल चर्चा करायला नको. ही परंपरेने पुरोगामी महाराष्ट्राची जागा आहे आणि महाराष्ट्राचं पुरोगमित्व हे नागपूरकरांनी नेहमी जपलेलं आहे. पवारसाहेब, तुम्हाला उमेदवार करायचा काय? अमेरिकेत नाही येईल. गजानन गुलाम नबी आझाद कसे काय विदर्भातनं निवडून आले? नरसिंह राव कसे काय विदर्भातनं निवडून आले? जरा आपल्या विभागाचा इतिहास तर आपल्याला माहिती असावा. शरद पवारांनी उद्या एक बैठक बोलावली, त्यामध्ये विदर्भातल्या 4 लोकसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं. त्यामध्ये वर्धा, गडचिरोली आणि रामटेक ते काँग्रेसच्या कोट्यातले मतदारसंघ आहेत. हे बघा, असं नाही आहे. ते सगळ्या मतदारसंघाचा आढावा घेत आहेत आणि साधारणपणे तिथे राजकीय वातावरण काय आहे याची माहिती घेत आहेत. ही पवार साहेबांची गेली 50 वर्षाची सवय आहे की प्रत्येक मतदारसंघातला पॉलिटिकल सेन्स हा त्यांना माहीत असावा लागतो. आवडसाहेब, ठाणे मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलिसांना तुम्ही पत्र लिहिलेलं आहे की वाटोळं झालंय अनधिकृत बांधकामं पाहिजे तशी उभे राहत आहेत, ड्रग्स पाहिजे तसे विकले जात आहेत. ना कोणाला काळजी ना चिंता. नंतर पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, नंतर इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न निर्माण होतो, नंतर गँगवारला सुरुवात होते. कारण का ह्याच्यातनं अनैतिक पैसा येतो आणि घरबंदच राहत नाही. म्हणजे माझं महापालिका आयुक्तांना विनंती आहे की माझ्या फोटोचे बोर्ड तोडण्याच्या ऐवजी ते तिथे बघा. मी लोकांच्या मनामनात आहे. एकेकाळी मुंबऱ्याला एक बँक नव्हती, आज तिथे 11 बँक आहेत. तिथे ATM काउंटर नव्हते, तिथे आता 35 ATM काउंटर आहेत. गल्ली बोळ काँक्रीटची आहेत. मुंबऱ्यात असू दे नाही तर कळव्यात. पत्रकार असं लिहितात पावसाळ्यामध्ये की ठाणं खड्ड्यात, कळवात खड्डा नाही. ही प्रगती झाली आहे. जिथे 2000 आणि 3000 स्क्वेअर फीटनी घरं विकली जायची, इथे आता 6 ते 12 हजाराला पोचली आहेत. तेव्हा हे सगळं मोडीत काढण्यासाठी सरकार मागे लागलेलं आहे. माझ्या विरुद्ध जर त्यांना वैर आहे असं मी तर कधी समजत नाही. राजकीय वैर हे विचारांचं असतं, पण ते जर वैयक्तिक मला वैरी समजत असतील, त्यांनी माझा जे काय करायचं ते करावं, पण त्या शहराचं नुकसान करू नये. मुख्यमंत्र्यांनी मी आणलेला निधी रद्द केला 10 कोटी रुपये, जो त्यांनी दिलाच नव्हता. ह्या लेवलची विचारसरणी हो. आज कळलं ना त्यांच्या महत्त्वाकांक्षा काय? मी तर फार पूर्वीपासून सांगत होतो. लोकांना पटत नव्हतं, आज बरोबर पटेल. गजानन कीर्तिकरांनी सुद्धा असं म्हटलंय की भाजप सोबत आम्ही 40 लोकांहून भाजप सत्तेत आहे. नाही साहेब, असं बघायला गेलं तर ही गोष्ट खरी. पण म्हणजे भाजपाला की ते किती कमी लेखतायत ह्याचा अंदाज घ्या. गजानन कीर्तिकरांनी उभं राहू ना, लोकसभेला उभं राहू आता याच्या पुढे, मग त्यांना समजेल काय आहे. 5 निष्क्रिय मंत्री होते ज्यांची त्यानंतर प्रकरण घडला तुम्हाला वाटतं त्याचा काही पार्श्वभूमी आहे? त्या वृत्तावरती मला काही बोलायचं नाही, पण मी एकच सांगतो की मंत्रिमंडळ विस्तार काही होणार नाही. ही फक्त कारणं आहेत. कारण का पहिल्यांदा तुम्हाला पुढच्या 30 दिवसामध्ये, 57 दिवस राहिले, पुढच्या 57 दिवसामध्ये तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल लागला आहे त्याच्यावरती निर्णय घ्यावा लागेल. अध्यक्षांनी चंद्रशेखर बावनकुळे भिडे गुरुजी यांची भेट झाली आहे. आम्ही काय करावं हे उदय सामंतांनी आम्हाला शिकू नये. त्यांनी आपल्या पक्षाकडे बघावं, आपलं काय चाललंय तेवढं बघावं. नको तिथे नाक खुपसू नये. भिडे गुरुजी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाली आहे. कसं आहे की ज्या भिडेंनी तुकोबारायाला आणि ज्ञानेश्वराला कमी लेखलं होतं आणि मनूला आपला बाप मानला होता, मनू हा ज्ञानेश्वरापेक्षा आणि तुकोबारायापेक्षा श्रेष्ठ आहे अशी ज्याची म्हणण्याची हिंमत झालेली, काल तो भिडे तुकारामाच्या ह्याचं सारथ्य करत होता. लाज वाटली पाहिजे पुरोगामी महाराष्ट्राला की ज्याच्या रोमारोमात मनू दिसतोय तो मनू तुकारामाच्या पालखीत बसतो. ज्या तुकारामांनी मनूविरुद्ध विद्रोह केला, इथल्या जातीयंताच्या लढाईत उतरले, त्या तुकारामाची पालखी भिडे जाऊन बसतो त्याच्यावरती. एवढी अधोगती महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने कशाला बघावी? अहो कोण भिडे? आंब्याने पोरं पैदा करणारा. सदावर्तींनी गोडसेचा फोटो लावलाय थोर. मानसिकतेचा प्रश्न आहे, ज्याची त्याची मानसिकता आहे.
पण जगाच्या पाठीवर गेल्यावरती पंतप्रधान कोणावरती फुलं उधळता तो? कोणावरती फुलं उधळतात? G20 प्रत्येक मिटिंगला जाताना कोणाचा पुतळा दिसतो आणि असे फुते उधळताना असं करताना दिसतात? कोणाचा आहे? ये देश गांधी का है, नथुराम दिस देश की पहचान नाही हो सकत. तर यावेळी नागपूरमधून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे बोलत होते. यावेळी गजानन कीर्तिकरांच्या स्टेटमेंटला देखील त्यांनी समर्थन दिलेलं आहे आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीमध्ये या प्रकारच्या पूर्ण बातम्या देत आहेत. तर जितेंद्र आव्हाड यांनी गजानन कीर्तिकरांनी पुन्हा लोकसभा लढवून दाखवावी अशा प्रकारचं आवाहन देखील केलेलं आहे.